पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मूड महाराष्ट्राच्या या कार्यक्रमात. मंडळी विदर्भाचा अखंड दौरा करत आजपासून आपण सुरुवात करतोय मराठवाड्याला. मी आलोय मराठवाड्यातल्या हिंगोली लोकसभा मतदारसंघात. इथली लढत देखील कडवी आहे. एकीकडनं महाविकास आघाडीकडनं आपण पाहिलं तर नागेश पाटील अष्टी करत, तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर महायुतीकडनं बाबूराव कदम आहे. आणि त्याचबरोबर वंचितचा उमेदवार देखील बीडी चव्हाण हे देखील कडवी लढत देऊ शकतात अशी एकूण चर्चा आहे. जाणून घेऊ आज या भर उन्हामध्ये, म्हणजे पुन्हा विदर्भातलं ऊन इथेही कायम आहे, ते यापुढेही कायम असणार आहे कारण उन्हाळा सुरूच आहे आपल्याला माहिती आहे. या सगळ्याच्यात जाणून घेऊयात मूड महाराष्ट्राचा आणि विचारूयात मराठवाड्यातल्या जनतेला की बाबा काय वार आहे, काय मूड आहे. काकांपासून सुरुवात करू. काका कोण गावचे? खंबाळ्याचे. खंबाळ्याचे का? खंबाळा. खंबाळा. खंबाळ्याचे. हा. आता निवडणूक माहितीये ना? हा माहितीये. इथून कोण उभा आहे? येत आहे म्हणे का बाबाराव आपले कोळी. हा म्हणजे नागेश पाटील अष्टीकर आहे आणि दुसरीकडे बाबूराव कदम. हा बाबूराव कदम. बरं मला सांगा की चिन्ह पाहून मतदान करता का माणूस पाहून मतदान करता? अरे का चिन्ह काय त्याच्यावर येतात ते आकडे त्याच्यावर मतदान करतात. काय वाटतं यंदा कोण निवडून येईल? नाही काय ते का सांगता येत ना मोहरच कसं का सांगता येत. हे पब्लिक आहे. पब्लिक आहे. हो पब्लिक ठरवत. हा पब्लिक आहे त्यांच्या पुढे. आता ज्याचं मनावर तेच आहे ते. हो तुमचा काय अंदाज? अंदाज का ते का सांगता येत दादा? आता काय काय विकायला? ये चेन पोता होतो का धंदा? हा होते असं थोडाफार पोटापुरत. पोटापुरत. हो शेतकरी आहे का? नाही शेतकरी नाही. बरं 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 ठीक आहे. काही का होईना पोट भरण्यासाठी आपलं साधन शोधतात. मावशी पण छत्री घेऊन बसला. मावशी काय मग कोण निवडून येत? निवडायचं मला माहित नाही दादा. काही मतदान करता का? करते ना. होय ना. करते कोणाचं? आता इतकी सरकार बदललेली बघितली. हा यंदाचं सरकार कसं वाटतं? मग चांगले तसं चांगले वाटत. पहिले भरता चांगला आहे तसा. शेती आहे का? शेती नाही. पण मग आता हे सगळं त्याच्यावरच बघते बाबा. दिवसाकाठी काय सुटत? मग भाजीवाला भाकरीच आणून खाऊन जगवते कसं मी. होय ना. जगतोय सर्वसामान्य माणसं. हिंगोलीतला सगळा मूड आहे. आणखीन काही लोकांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू. जाऊया. काकाही आता थांबले. अरे वा वा काका नमस्कार. मी विशाल परदेशी. आम्ही ना एक कार्यक्रम करतो मूड महाराष्ट्राचा. हे मूड एकदम गरमागरम आहे. याच्यात मला विचारायचं निवडणुकीचा मूड काय हिंगोली लोकसभा मतदारसंघात? हिंगोलीचा मूड तर सध्या सर याचा आहे आपला बाबूराव. बाबूराव अध्यक्ष. बाबूराव कदम. बाबूराव कदम. नागेश पाटील अष्टीकर का नाही सर? नाही नाही. पण मग हिंगोलीचा विकास झाला का? हो विकास होईल ना सर. विकास झाला. भरपूर भरपूर विकास झाला. यापूर्वीचे खासदार कोण होते इथले? इथले खासदार आपले ते हेमंत पाटील होते. होय का? केलं त्यांनी काम? थोडंफार केलं सर. बाकी काही थोडंफार राहिलं. नाराज नाही ना. थोडं थोडं झालं. बाकी राहिलं थोडंफार. थोड्यामध्ये समाधानी का तुम्ही? नाही समाधानी. आता बाबूराव आले. बाबूराव बघतील आता. होय का? हा नवीन चेहरा आहे. मावशी एक मिनिट थांब बरं. मतदान करता मावशी? मतदान कोणाला? नाही पण मतदान करता ना? मतदान करता. काय वाटतं यंदा कोण निवडून येईल? आता काय सांगा. सोयाबीनला भाव नाही. काय नाही काय सांगू शकत नाही. होय का? इथं पण तोच प्रॉब्लेम आहे का? सोयाबीनला भाव. एक मिनिट जरा बघा ना आमच्या कॅमेराकडे. बोला ना. आता चाललंय मावशीनं खाई बाबा. बाजाराचा दिवस आहे. बाजाराचा दिवस म्हटल्यानंतर काय? चला आणखीन काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करू. हा काय नाही निवडणुकीबद्दल विचारतोय ना. हा मूड आहे ना निवडणुकीचा? मूड आहे की नाही? हो आहे ना. तुमचा काय मूड आहे? आमचा मतदान टाकायचा मूड आहे. होय ना. हो. होय का? हो. मग आता नागेश पाटील अष्टीकर दुसरीकडे बाबूराव कदम काय वाटतं? छान वाटतं. छान वाटतं. पण कोण कोण निवडून येईल? बाबूराव कदम. बाबूराव कदम. दुसरं कोण का नाही? आपण आपली आवड राहते. होय ना. हो. माऊली दुसरे पण येऊ शकतात ना? येऊ शकतात ना. नागेश पाटील अष्टीकर ती बी येऊ शकतात. हा कोणी बी येऊ शकते. कोणी येऊ शकतं. मग तिसरं वंचितचा पण उमेदवार आहे बीडीचा. तसं सांगता येत ना. कोणी कोणी बी कसं बी निवडून येऊ शकते. पण वारा काय? वारा काय? वारा कोणाच्या बाजूने? वारा सेनाच्या बाजूने. शिवसेना. शिवसेनेच्या बाजूने वारा असून. वा वा वा. बर भाईजन भाईजन तुमको तुमको कुछ मालूम नाही यहाँ का? हिंगोली की ना? नाही नाही. बर कुठे राहता? कुठून आले? नांदेड. नांदेडचे का? नांदेड मध्ये काय वातावरण? सब अच्छा आहे. आम्ही येणार आहे उद्या नांदेडला. हा ना. हा स्वागत आहे एकदम. अभिष ईद मुबारक. आपण ईद मुबारक आहे. हा मूड महाराष्ट्राचा 5:30 वाजता. हा बघायचं. चला चला पुढे जाऊ. चला आपण. काका नमस्कार.
मतदान करताना. आता नागेश पाटील आष्टीकर बाबूराव कदम अशी लढते म्हणून तुमच्याकडे, तुमचा काय अंदाज आहे? आष्टीकर यायला पाहिजे असा आमचा अंदाज आहे. होय ना, तुमचा अंदाज आहे. आता किती वर्ष झाले हिंगोलीत राहता? मी 30 वर्ष झाले. मग हिंगोली बदललं का आहे कसंच आहे? बदल थोडाफार बदल झालेला आहे. थोडाफार? हा, थोडाफार बदल झालाय. पण थोडाफार म्हणजे नेमका काय? नेमका म्हणजे जसं रस्ते सुधारणा झालेली आहे, हा ग्रामीण भागामध्ये सुधारणा झालेली आहे. नाही तर असं नाही ना जुने रस्ते पुन्हा सापडतील? नाही नाही, तसं काय भरपूर सांगितलं जुने रस्ते सापडणार नाही बाबा. इथलेच का, कुठून आले? बरोबर इथले. मोहसिन का पडा? मोहसिन भाई नमस्कार, मी विशाल परदेशी मुंबई से आया हूँ. खास निवडणुकीचा मूड जाणून घेण्यासाठी. बरं, काय काय वाटतं तुम्हाला? आता आम्हाला इथं वाटतं काहीतरी बदल व्हावा आणि हिंगोलीचा विकास व्हावा म्हणून. बरं, हिंगोली जिल्हा झाल्यापर्यंत आतापर्यंत छोटे मोठे किळकोळ व्यापारी लई अतिशय परेशान झालेले आणि जे आमच्या इथला जे उद्योगाचा एक मोठा एरिया होता रामलीला मैदान, ते गोरगरिबाला लोकांना राजकीय लोकांना आजी आणि माजी ना उचलून लोक गोरगरिबाला लई रोडावर आणलेलं आहे. आमची इतक्या गोरगरिबाची व्यापाऱ्याची विनंती आहे, काहीतरी आम्हाला हिंगोली व्यवसायासाठी करून द्या. काय व्यवसाय तुमचा? आमचा व्यवसाय गाळे आणि फल फ्रूट हॉटेल चालवतो. होय ना? हा, सर्वसामान्य मतदाराची व्यथा त्याचं म्हणणं. चला आणखीन पुढे जाऊया. धन्यवाद, थोडा जागा द्या. हा, अरे बापरे, युवक, जोरदार युवक. हा, मतदान करणार? करणार. म्हणजे पहिल्यांदा मतदान करताय? पहिल्यांदा नाही, तिसऱ्यांदा. तिसऱ्यांदा का? यापूर्वी दोन मतदान कशासाठी? विकासासाठी, नरेंद्र मोदीला. नाही पण यापूर्वी कुठल्या निवडणुकीसाठी मतदान केलं होतं? विकासासाठी, नगरपालिकेसाठी केलं होतं, विधानसभेसाठी केलं होतं, लोकसभेसाठी केलं. यंदाही करणार? करणार. बरोबर, काय अंदाज? अंदाज म्हणजे नरेंद्र मोदीला पुन्हा प्रधानमंत्री करायचं आणि हिंगोलीतून बाबूराव कदम यांना पुन्हा खासदार करायचं. चला, क्या बात. हे काय करता काका? हे असं चिपकवतो आम्ही, जोड्याला गरम ना असं चिपकवतो. त्यांनी काय होत? त्याने शेतकरीचा चांगला फायदा होत. म्हणजे कसं? म्हणजे जे झिजलेले जोडे आहेत ते? हे पुराणे जोडे असतात, फाटलेले असतात, असं तळा मारून दिले तर कसं हे काम जोडेचं शेतकरीचं काम धकते. महिने दोन महिने आयुष्य वाढत. हा, आयुष्य जोड्याचे आयुष्य. किती महिने वापरू शकतात? हे 2-3 महिने वापरू शकतात. हो, गरीबाला नवीन जोडे घ्यायची तरी टेन्शन आहे बघा ना मंडळी. आणि मग हा जुगाड असतो बघा, असा जुगाड केला जातो. आणि हे दादा, हे दिवसभरात असे किती किती प्रकारचे जोडे करता मग तयार तुम्ही? हे असे दिवसभर मध्ये कमी कमी 5-6 जोडे 10 जोडे येतात, करून देतो आम्ही. काय मग एका जोड्यामाग किती मिळत? 70 रुपये 80 रुपये. होतो धंदा? होते 4-5 रुपये रोजच्या. बरं, काय वाटतं तुम्हाला इथे मतदान करता तुम्ही? मतदान करतो ना. मग काय वाटतं, काय अंदाज तुमचा? कोण निवडून तर काय संख्या माहित नाही सध्या, कोणी बिवू शकत त्याच्यात काय सांगू शकत नाही. हो, तुमचा काय अंदाज तुम्ही व्यक्त करता? आमच्याकडं जे वोट करायचे आम्ही करून देणार. होय ना? हो, बर 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 बर. दिवसभर असा सगळा राबता चालूच राहतो? चालूच राहतो. काय असतं, सर्वसामान्य माणसांना बऱ्याच वेळेस राजकारणाची घेणं देणं असतं. मतदानाची प्रक्रिया पार पाडायची, जो कोणी निवडून येईल तो येईल, पण अपेक्षा एवढीच असते. हे सगळं दारिद्र्य, रोजची मिळकत ही वाढली पाहिजे आणि थोडंफार का होईना मी समृद्ध व्हावं आर्थिक दृष्ट्या. वावा, चाय पिरे यार तू. हो ना, क्या बोलते? आम्हाला चहा पण विचारत घ्या ना तुम्ही, मागवतो ना, घ्या चहा. आमचं स्वागत आहे का हिंगोली? हो का? बर बर, मला सांगा. विचार? हा, आम्हीच विचारतो. आम्हाला सांगा की आता जोडे झिजायची वेळ आली, हो ना, नवीन जोडे घ्यायची वेळ आली, पण विकास काय होत नाही असं बऱ्याच लोक म्हणतात. विकास कायच होत नाही, काय नाही, हिंगोलीला काय विकास नाही. नाही का? नाही. पोलीस काय नाही, पाहण्यासाठी पण लोक येत नाही. ते आमदार खासदार झाले आपले हेमंत पाटील, आजपर्यंत हिंगोली आले नाही, भेट नाही, काय नाही. कधी भेटायला नाही आले? नाही, काय लोकांना, थोडे फार लोकांना भेटले, बाकी कोणाला काय भेटणं भेटलं काय नाही, विचारणं नाही काय नाही. होय का? त्यांच्या मिसेस उभे आहेत ना? हो ना, वाशिमला आहे ना, राजश्री पाटील. यवतमाळ वाशिमला. काय वाटतं तुम्हाला? मला तर काय त्यांचं काय खरं वाटत नाही. होय का? लागत नाही की काय येणार म्हणून. बर,
बर इथला जागा नागेश पाटील अष्टीकर आहे, बाबूराव कदम आहे, बीडी चव्हाण आहे, ती काही रिंगणामध्ये तुमचा काय अंदाज आहे? अष्टीकर येणार बहुतेक मला वाटत. होय का? हो. मग हे बाबूराव कदम काय नाही ओळखतच नाही आम्ही त्यांना. नवीनदा आले, पहिल्यांदा पाहिलं, नाव ऐकलं नाही आपल्या हिंगोली मधले. ते बाहेरचे तिथले कोणते हातगावचे आहे ना, त्याच्यानंतर आपल्याला काय माहितच नाही त्यांच्याबद्दल. जो परिचयाचा चेहरा आहे, भले मध्येचा पक्ष कुठलाही असू देत, पण तो आपल्याला आश्वासक वाटतो, आपला वाटतो, अशा उमेदवाराच्या पाठीमागे काही मतदार जायला तयार आहेत. याच्याकडे धन्यवाद. चहा तुमच्यावर उदार राहिला, जरूर पाजा नेक्स्ट टाइम. चला जाऊया पुढे. समोर एक गल्ली दिसते, तिथे जाऊयात. नमस्कार नमस्कार. हा कुठले? बोरचा. बोरचा का? हो. यावेळी निवडणूक आहे की नाही? हो ना. बरं काका, हिंगोलीत किती वर्ष झाली ना आता? हिंगोलीत? हिंगोली नाही, बोरचा. हिंगोली जिल्हा. हिंगोली जिल्ह्यात ना? हो. बरं, मग हिंगोली बदलला काका पहिल्यासारखं? नाही, बदल झालेला आहे. बदल झाला? काय बदल झाला? सगळ्या रस्ते गिस्ते सगळे चांगले झाले, टकाटक झाले. होय ना? हा, रस्ते गिस्ते. विकास होतोय? हा, विकास होत आहे. आता इथं कोण निवडणूक केलं उभे माहिती का? निवडणुकीला सध्या हे नागेश पाटील, अष्टीकर, बाबूराव कदम, बीडी चव्हाण. बीडी चव्हाण नाही, ते हे क्यो काय, हेमंत पाटील. हेमंत पाटील नाही ना आता उभा? नाही का? नाही. नाही का? नाही. मग आता त्यांच्या जागी बाबूराव कदमला दिलं. हा, मग ते मग काय वाटतं? काय ठीक आहे. ते कोण निवडून येत? निवडून पक्ष सांगा, कुठला पक्ष निवडून येतो? भाजप वाले. काका तो म्हणणं भाजप. राम राम. काय काय तयार आहे? भजी आहे, जिलेबी आहे, खिचडी आहे. होय का? हो. मूंग पकोडा. मूंग पकोडा आहे ना? मूंग पकोडा. हो. वा वा वा. आम्हाला द्या बरं एखादा चवीला थोडासा. नाही कागद नाही एखाद्या. 60 वर्षापासून मुंग पकोडा विकतात. जुनी दुकान ही आहे. वा वा वा, फार मस्त. जुनी दुकान आहे. बर बर, आपण जरा टेस्ट करू मुंग पकोडा. एकदम बेस्ट आहे, म्हणजे कुठेही वातड नाही आणि कुरकुरीत. यस यस यस. धन्यवाद. खाताना बोलू नये असं म्हणतात, पण बेस्ट आहे, मस्त गोड आहे तुमचं. म्हणजे गरीबाला जे गोड टाकतं ते सगळं. 60 वर्षा लोकांची सेवा करतो आपण. बर, काय नाव दादा? आमचा आहे माझ्या संतोष हिरालाल शाहू, मोठ्या भाऊ नंदा हिरालाल शाहू. वा, दोघही भाऊ एकत्र. चौथी पिढी आमची. होय ना, चौथी पिढी मंडळी. तिथं हल्ली एकत्र कुटुंब विभक्त होताना आपण बघतो, पण दोन सख्खे भाऊ इथं हे हॉटेल जे आहे ते वर्षानुवर्ष इथे चालवत आहे. 60 वर्षाची सेवा आहे. बरोबर भाऊ आहे. 60 वर्षात हिंगोली बदललं का? बदला म्हणजे काय सर, तसं तसं सगळं काय बदलणं झालेलं आहे. होय का? नाही, मार्केट तसं सगळं तसंच आहे. सगळं तसंच आहे. दुकान आपली, दुकान तशीच आपली, काय बदल नाही, काय नाही. विकत झाला? हा, विकत झाला. हो. कोणी या ना, थोडं बाहेर या ना. बुलार. पण मग काय काय वाटतं यंदा? नागेश पाटील अष्टीकर, बाबूराव कदम, बीडी चव्हाण, तीन लोक रिंगणार आहेत, तुमचा अंदाज काय? भाऊ सांगेल ना. हा, तुम्ही मतदान करता ना? हो. बर भाऊ. हा, बाबूराव. क्यू? क्योंकि वो हिंगोली में जो है बीजेपी का विकास वही होना है, और एकनाथ शिंदे जी है साथ में, तो फिर क्या है? नंबर एक. नंबर एक पूरा विकास हो जाएगा. पूरे रोड़ा बिड़ा पद्धति रे साफ सुफ है, एकदम नंबर वन है. महागाई वाढली ना भाऊ? महागाईचं काय नाही, समजा नियमानुसार चालत राहते. नियमानुसार काही वाढलेलं नाही, काय नाही. गॅसचे रेट? गॅस सोडून द्या, बाकी काय. आता पहिले आम्हाला मजुरी होती 200-150, आता 500 रुपये मजुरी आहे. समजा लाईनीने चाललेलं आहे. असं आता की महागाई आणि या सगळ्या विषयावरती माणूस काही बोलण्यासारखं राहिलेलं नाहीये. चला आपण. हो 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 हो. बोलणं झालं का? तुमचं दुकान आहे म्हणून तुम्ही बोलता महागाई वाढली नाही. महागाई तर वाढली ना. मग महागाई तुम्ही बोलता वाढली नाही, हे चुकीचं आहे. महागाई वाढलेली आहे, आमच्यासारख्या माणसांनी काय करायला पाहिजे? बरोबर. पूर्वी किचन किती पैशात मॅनेज व्हायचं जरा बसून बोलू. पूर्वी म्हणजे बघा, 500 किंवा 400 मध्ये गॅस मिळायचा. आता काय मिळतंय विचार करा.
जे पण आहे सरकार आली आहे बरोबर आहे, पण आम्हाला नाही परवडत, नाही परवडत. 1200-1100 रुपयाला सिलेंडर आहे, मग गरीब जनतांनी काय करायचं? ज्या टायमाला वोटिंग येते त्या टायमाला सगळं स्वस्त होतं, वोटिंग संपली जशाला तसा रस्ता असतो तुमचा, कोणी येत नाही. मग कशाला कोणी येतील? मग जिंकले सगळे, मग कशाला कोणी विचारायला येत नाही. गरज सरो मावशी मरो. हा बरोबर 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 बरोबर. हे आम जनतांनी बोलायला पाहिजे. यांचं दुकान आहे काय बोलतात, महागाई काहीच नाही, पण आमच्यासाठी महागाई आहे. हे एका खंबीर गृहिणीचं मत आहे जे तिने व्यक्त केलेलं आहे. चला आपण पुढे जाऊयात. मंडळी अशाच प्रकारची वेगवेगळी मतं जी आहेत ती व्यक्त होताना या ठिकाणी. काका हा राम राम. मोदी है तो मुमकिन है सर. अच्छा सब मुमकिन है. सब मुमकिन है. बरं 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 बरं. चला तुमचं मत जाणून घेतलं. कोणत्या मावशी ना? बरं परत मावशी आपल्याला बोलवत आहेत. चला आत्मय जाऊयात. कोण आहेत मावशी? या 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 बाहेर या या. आपण या ना बाहेर या ना. बाहेर या. बायकांनी बोलणं खूप गरजेचं आहे. बायकांनी बोलणं खूप गरजेचं. काकू पेटल्या? हो नाही पेटावंच लागणार. सगळ्या जनतेनं पेटलं तरच होणार. मग सोयाबीनला भाव ना शेतातल्या मालाला. पुढे या पुढे या पुढे. खता पाण्याला भाव महागे है का आमच्या शेतातल्या मालाला भाव? हा ना आता असे मथारे माणसं झाले. लेक मथारा सून म्हणते काढून द्या, लेक म्हणते काढून द्या, गोळे औषध कहा ना आणायचे का आण घ्यायचं? सरकार तुमच्याकडे लक्ष नाही देत. द्यायला का आमच्याकडे लक्ष? डोळ्याचं ऑपरेशन नाही आलं, काही आलं कोण सरकारी जा बरोबर डॉक्टर पाहिनत करत. शुगर आहे मला, बीपी आहे, स्वर्ग पाहिना हिंगता आता शुगर वाढून बसली. काय करताय मग आता? आता काय करा मी सांगा. काही आहे का आपल्यासाठी? म्हणतात नवऱ्याच्या नावानं वावर आहे, बाईच्या नावानं काहीच नाही. नवरा पैसा देत नाही, लेक देत नाही. वेगवेगळ्या मत आहेत प्रत्येकाच्या. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या मत आहेत. आणि ज्यावेळेस आपला कॅमेरा त्यांच्या समोर जातो तेव्हा ते पोट तिडकीने त्यांचं म्हणणंच आहे. ते म्हणतात हा मी तुमच्याकडे रामराम केला होता, आलो होतो. रामराम रामराम. कुठल्या? इथलंच का? नाही सवडचे. सवडचे. आता निवडणूक होते, कोण निवडून? आता काय नाही, आता कोण येईल ज्याच्या जोर असला ते घ्या ना. एखादा भजा घ्या ना. घ्या बरं भजा खाऊन जरा कुरकुरीत. हा मस्त कुरकुरीत. वा 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 जोरदार एकदम. काय अंदाज? कुठला पक्ष? पक्ष आपण हिंगोलीचेच करते. हो ना. बरोबर. तुमचं जोरदार आहे बरं का हातामध्ये कड. आम्ही राजसाहेबाची माणसं आहेत. काल राजसाहेबांनी जी भूमिका घेतली ती आम्हाला मान्य आहे. त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. चांगलं केलं ना. नरेंद्र मोदी पाहिजेत देशासाठी. आणि मग एक वेळ तर एक वेळ तर म्हणत होते लावरेचे व्हिडिओ. नाही रे, भूमिका प्रत्येक जण बदलते. साहेब बदलतात, सगळेच बदलतात. कार्यकर्त्यांची गोष्टी होते. नाही नाही काही होत नाही. एक नंबर माणूस आहे ते, आणि दुसरा म्हणजे नरेंद्र मोदी. तुमचं काहीच बदल नाही. आमचा काही फिरणार भाजपसाठी 100% नरेंद्र मोदीसाठी. बस बस बस. बाकी आम्हाला काय घेणं नाही. आम्ही शेतकरीच आहे बरं. आम्ही शेतकरीच आहे. शेतकरी बघा असा मस्त सोन्याने म्हणलेला समृद्ध शेतकरी भेटला ना, आनंद वाटतो माणसाला. ही आहेत सबका साथ सबका विकास. बर बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. म्हणजे प्रत्येकाला गॅरंटी वाटते. बघूयात या गॅरंटीच्या सगळ्या प्रवाहातनं लोक त्यांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने देत आहेत. तुर्तास तरी कुरकुरीत भजी आपण खाल्ली, जिलेबीचा आनंद घेतला, गृहिणीचं मत जाणून घेतलं. आणखीनही काही लोकांशी आपण बोलणार आहोत, जाणार आहोत यानंतर आपल्या शोच्या चौकटीमध्ये, ज्यामध्ये असतील एकीकडे विरोधक, एकीकडे असतील सत्ताधारी, सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, जे व्यक्त करतील त्यांची दिलखुलास मत. सत्ताधारी आणि विरोधक ह्या नाण्याच्या दोन बाजू येतात. अरे आमचं तर असं म्हणणं आहे की नाणंच बदलून टाकावं. शेतकऱ्याला अभिमान आहे, बेरोजगारच्या हाताला काम नाही, या युवकांना कुठली इंडस्ट्रियल एरिया नाही. शेतकऱ्यांना जर या जिल्ह्यामध्ये अवयव विकण्याची वेळ असेल तर लाज वाटली पाहिजे सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना. पण विकास दुसरा भाग राहिला, रस्ते दुसरे भाग राहिले, पण इथं खायला किंवा नोकऱ्या लागण झाल्या. सिमेंटचे रोड बघा, रोड कसले रोड झाले. जिल्हा आमदार उमेदवार तिसरा. एवढी लाजिरवाणी गोष्ट तुमच्या माहितीवर का आली? विकास जर असेल तर बेरोजगाराच्या हाताला काम आणि शेतकऱ्याच्या मालाला दाम हे असलं पाहिजे. नमस्कार, मी विशाल परदेशी. मंडळी काय तुमचा मूड? हाच मूड महाराष्ट्राचा जाणून घेण्यासाठी आज मी हिंगोली लोकसभा मतदारसंघात आलोय. थोड्या वेळपूर्वी आपण बाजारपेठेत हिंगोली
जिल्ह्यातील वेगवेगळ्या नागरिकांशी गप्पा मारल्या, त्यांचा मूड जाणून घेतला, त्यांचं मत जाणून घेतलं. हिंगोली लोकसभा मतदारसंघातलं एकूण जर गणित आता या क्षणाला लक्षात घेतलं तर महायुतीकडनं आता याला बाबुराव कदम कोहळीकर उभे आहेत, तर महाविकास आघाडीकडनं नागेश पाटील अष्टीकर रिंगणामध्ये दिसत आहेत, आणि तेच वंचितकडनं बी डी चव्हाण हे देखील या ठिकाणी रिंगणामध्ये आहेत. म्हणजे ही लढत एक प्रकारे दुरंगीच आहे, म्हणजे शिवसेना विरुद्ध शिवसेना. पण वंचितचा फॅक्टर यामध्ये काय ठरतो याकडे देखील बघणं फार महत्वाचं ठरेल. तसं या जिल्ह्याचे अनेक वेगवेगळे प्रश्न आहेत, त्यामध्ये रोजगार असेल, त्याचबरोबर शेतीमालावरती प्रक्रिया करणारे उद्योग त्याकडे झालेलं दुर्लक्ष असेल. सगळ्यात जास्त हळद पिकवणारा शेतकऱ्यांचा जिल्हा, म्हणजे देशातला सगळ्यात जास्त हळद पिकवणारा जिल्हा म्हणून हिंगोलीला ओळखलं जातं. पण हेच दुर्दैवाने म्हणावं लागतं की जो शेतकरी 14 रुपये किलो नाही तर हळद विकतो, तीच हळद त्याला मार्केटमधनं घरच्या व्यवहारासाठी स्वयंपाकासाठी 34-35 रुपये किलोने विकत घ्यावी लागते. सुरुवात करतोय, एकीकडे आपण पाहिलं तर विरोधक आहेत, दुसरीकडे सत्ताधारी आहे. अगदी पहिलाच तुमच्या माझ्या मनातला प्रश्न तो म्हणजे 40 सेकंद देतो, आम्ही तुमच्या उमेदवाराला का निवडून द्यावं? सबका साथ सबका विश्वास और सबके साथ ज्या 543 या भारतातील खासदारांमध्ये सन्माननीय मोदी साहेबांनी 10 वर्षाच्या काळामध्ये 370 पासून तर या देशाला अभिप्रेत असलेलं परराष्ट्र धोरण, या भारत देशाला तिसरी आर्थिक महासत्ता बनवण्याचं जो कार्यकुशलता आपल्या हातामध्ये घेतलेली आहे, इन्फ्रास्ट्रक्चर असो, गरिबी दूर करणं असो, आणि सर्व भारताचा विकास पूर्ण जगांमध्ये जे 11व्या नंबरला आधी जी 50 वर्ष सत्ता यांनी उपभोगली तेव्हा 11व्या नंबरला होती, आता 7व्या नंबरला, आणि तिसरी आर्थिक महासत्ता बनवण्याचं स्वप्न जे मोदी साहेबांनी सबका साथ सबका विश्वास हे कार्यकुशलता आपल्या अंगी. आमच्या या हिंगोली जिल्ह्याचे महायुतीचं जे उमेदवार आहेत मितभाषी आणि विकासनशील, आणि आमच्या या हिंगोलीचे शिवसेनेचे अध्यक्ष कार्यकुशल देवदूत आमदार सन्मान्य बांगर साहेब आहेत, आणि त्याच्या झोपतीला आमचे आमदार मुटकुळे साहेब आहेत, वसमतचे. सगळी तुमची फौज आहे, तुम्ही विकासाच्या दृष्टीने म्हणून काम करताय आणि त्याकरता तुम्हाला निवडून द्यावं. चला ठीक आहे, तुमच्याकडे येतो 40 सेकंद, का तुमच्या उमेदवाराला निवडून द्यावा? आमच्या उमेदवाराला निवडून याच्यामुळे द्यावं की आताच तुम्ही आमच्या प्रतिस्पर्धीने सांगितलं त्यांनी विकास काय केला हे सांगण्यापेक्षा मोदी 370 यामुळं कुणाचंही पोट भरणार नाही. इथल्या हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला शेतीला भाव पाहिजे, इथं युवकाला रोजगार पाहिजे. तसंच या लोकांनी फक्त हेमंत पाटील खासदार होते यांनी कुठलंही काम नाही केलं, जे केलं ते इथं सशस्त्र सीमाबल स्वर्गीय राजीव सातव यांनी सशस्त्र सीमाबल आणि असे उद्योगाची व्यवस्था आता नासा आहे असे आता त्याची मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की नासा हे हेमंत पाटलाने आणलं. आमच्याकडे विदाउट प्रूफ आहेत की हे त्यावेळेस स्वतः स्वर्गीय राजीव सातव हे नासाच्या याच्यामध्ये. हा मुद्दा चर्चेत येईल ना, का निवडून द्यावं? जे आता सध्या शेतकऱ्यांचे बेरोजगारांचे जे हाल होणार आहेत त्यावर निश्चितच आम्ही राहुल गांधींचे मॅनिफेस्टो मध्ये आम्ही सांगितलंय की प्रत्येक वर्षी आम्ही 2 लाख रोजगार पर राष्ट्र अशा हिशोबाने देऊ. ठीक आहे, रोजगार आहे, शेतीमालावरती प्रक्रिया करण्याच्या संदर्भातले उद्योग आणण्यासंदर्भातलं दुर्लक्ष असेल, पाण्याचा म्हणजे सिंचन प्रक्रियेचा मुद्दा असेल, असे अनेक वेगवेगळे मुद्दे आहेत हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात. मी आता शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीकडे येतो. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडनं आपण आज बोलण्याकरता आलेला आहात. मी थेट प्रश्न विचारतो, काय यांना निवडून द्यावं, काय यांना निवडून देऊ नये? हे बघा, सत्ताधारी आणि विरोधक ह्या नाण्याच्या 2 बाजू येतात. अरे आमचं तर असं म्हणणं आहे की नाणंच बदलून टाकावं, यांनी काही केलं नाही आणि हे काय करणार नाहीत. यांनी विविध पक्ष एकत्र घेऊन सत्ता भोगली आणि हे विविध पक्ष एकत्र येऊन सत्ता भोगत आहेत. परंतु शेतकऱ्यांचा कुठल्या प्रकारचा शेतकऱ्यांना न्याय नाही. आज आमचे स्वामीनाथन त्यांचा देवासन झाला परंतु त्यांच्या शिफारशी मान्य केल्या नाहीत. आज शेतकऱ्यांना 1.5 पट हमी भाव देतो म्हटले होते परंतु शेतकऱ्यांचं माती करण्याचं काम हे सरकार करत आहे. कुठल्या प्रकारचं सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, योजना फक्त कागदावर आणतात, शासन आपल्या दारी म्हणतात परंतु शेतकऱ्याच्या बांधावर नाही. आज शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारच्या योजनेचा लाभ नाही. कुठलाही कर्मचारी तुम्ही कोणत्याही कार्यालयामध्ये जा परंतु कर्मचाऱ्यांचा साठा त्या ठिकाणी उपलब्ध नाही. गोरगरीब शेतकऱ्यांना त्या ठिकाणी चक्रा मारावं लागतात. याला तुम्ही विकास म्हणणार का? ह्या विकासच नाहीये. विकास जर असन तर बेरोजगाराच्या हाताला काम आणि शेतकऱ्याच्या मालाला दाम हे असलं पाहिजे, हे आमचं स्पष्ट मत. ठीक आहे, वा थेट थेट आणि थोडक्यात थेट हा मला तुमच्याकडे यायचंय, मला तुम्हाला थेट विचारायचंय. माझा पुढला प्रश्न असा आहे की विद्यमान खासदार
हेमंत पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात जी आश्वासनं दिली होती ती त्यांनी पूर्ण केली का? यावरती तुमच्यापैकी जो कोणी काउंटर करणार असेल त्यांनी हातवरती करा. हां सर, मी बालाजी घुगे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेश उपाध्यक्ष यांना त्यांना सांगतो. महायुतीचा मुख्य घटक आहेत आम्ही. माननीय हेमंत पाटील साहेबांनी जे 5 वर्षात सगळ्यात महत्वाचा जो हळदीचं जो जे केंद्र आणलंय जिल्ह्यात ते सगळ्यात मोठं केंद्र वसमत येथे आलेलं आहे साहेब. आणि त्याच्या एवढं म्हणजे 5 वर्षामध्ये सगळ्यात मोठं जर जिल्ह्याचं हळद जे जिल्ह्याची सगळ्या देशात माहिती आहे की हिंगोली जिल्ह्यात हळद महत्वाचा भाग आहे. तो हळद हळदीला प्रक्रिया करण्यासाठी सगळ्यात मोठा प्रोजेक्ट तो आहे साहेब. आणि हेमंत पाटील साहेबाचं सांगायचं झालं साहेब तुम्हाला सांगतो की देशात आज ज्या तुम्ही रोड लावले साहेब हिंगोलीला, जे विरोधक म्हणतायत की काय विकास आहे काय विकास आहे, विकासावर बोला. अहो साहेब या देशात आज कुठेही जा सिमेंटचे रोड बघा, रोड कसले रोड झाले. असा नुसता पैसा जरी टाकला पळत जाते अल्लादी. असा रडंबर एक चिदळवळण केंद्र या देशात आदरणीय ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मला एक सांगा ठीक आहे ना, काय विकास आहे? ऐका ना माझा प्रश्न ऐका ना काका ऐका. तुमची एनर्जी या पुढे बोलण्यासाठी वाचून ठेवा, मी तुमच्याकडे येतो. हा बस हा येतो. हा जोरदार आहे. हा मला एक मिनिट. हा मी येतो ना, येणार मामा. बस सांगतो ते बी सांगतो. मला एक सांगा, हेमंत पाटील जर एवढे सक्षम खासदार आहेत ना, तुम्ही म्हणताय ना काम केलं म्हणताय ना, हा का त्यांची उमेदवारी बदलली? हे बघ साहेब, ज्यावेळेस आघाड्या युत्या होत असतात साहेब, एक मिनिट कारण ऐकायचं असेल तर शांततेत ऐकायला सर. एक मिनिट प्रश्न असा आहे की चालू. अरे दादा ऐकत दादा, चालू उमेदवार एक मिनिट बदलण्याचं कारण सांगतोय तुम्हाला की हिंगोलीचे माननीय हेमंत पाटील साहेब यांना जवळपास खासदारकीचं इथलं तिकीट जाहीर सुद्धा झालं होतं, परंतु या ठिकाणी त्यांच्या काही त्यांच्या सर्वेनुसार महायुतीच्या सर्वेनुसार इथला जर उमेदवार जर त्यांच्या मिसेसला जर वाशिमचं जर तिकीट दिलं तर त्या ठिकाणी 3 सीट लागती. आणि एक मिनिट आणि दुसरी गोष्ट, माननीय एकनाथ भाईच्या समोर एक चेहरा नेहमी झळकायचा, शेतकऱ्याचा जो पुत्र आहे, आजचा जो आमचा उमेदवार आहे शेतकऱ्याचा पुत्र बाबूराव पाटील यांना या ठिकाणी उमेदवारी दिली, ते 100% निवडून येणार शेतकरी पुत्र म्हणून, याची माननीय एकनाथराव आणि हे खरं आहे का हिंगोलीच्या लोकसभा ऐका प्रश्न असा आहे, हे खरं आहे का की बाबूराव पाटील कोहळीकर हे उमेदवार हेमंत पाटलांनी सुचवले होते? बघा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये निष्क्रिय खासदार म्हणून हेमंत पाटील यांचं नाव जाहीर झालेलं आहे. आणि मला एक सांगायचंय एक या शेतकऱ्याचा या शेतकऱ्याचा आतापर्यंत या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला विमा नाही, बेरोजगारांच्या हाताला काम नाही, या युवकांना कुठली इंडस्ट्रियल एरिया नाही, यांच्याकडे जाहीरनामा निखळ थोथांडचा जाहीरनामा होता म्हणून नामुष्की या महाराष्ट्रातला पहिला खासदार आहे त्यांनी त्याचं तिकीट या ठिकाणी काटलं गेलं देऊन सुद्धा. पण या जिल्ह्यामधले जे भौतिक प्रश्न आहेत यावर कोणी बोलले नाही. आताच विरोधकांनी सांगितलं की हळदीचा प्रकल्प त्यांनी आणला, त्यांनी नाही आणला साहेब. उद्धव ठाकरे साहेबांना त्याला प्रशासकीय मान्यता ही मुख्यमंत्री साहेब उद्धव ठाकरेंनी दिलेली आहे. ठीक आहे ऐका ना, मी पुढला प्रश्न यांना असा विचारतो. मला असं म्हणायचंय ऐका ते शिंदे गटाकडे गेले म्हणून ते गद्दार झाले, ऐकलं. पण चार वर्ष तुम्ही त्यांच्यासाठी ऐका ना, चार बोला. जर तुम्ही गड्याला जर मालक म्हणत असाल आणि मालकाला जर गडी म्हणत असाल एवढी लाजीवाणी गोष्ट तुमच्या माहितीवर का आली? माझा ठाम प्रश्न आहे तुमच्यावर. ठीक आलं जोरदार थांबा. मला तुम्हाला विचारायचंय की 4 वर्ष तुमच्याकडे होते की नाही, ती 4 किंवा 3.5 वर्ष असतील. ऐका ना
साडेतीन वर्ष तुमच्याकडे असतील की नाही? साडेचार वर्ष नॉट रिचेबल होते ते. नॉट रिचेबल होते. नॉट रिचेबल होते. पण तुमच्या बदल गेला होते तर तुमच्याकडे हो ना. आज गंधार होते तर तुमच्याकडे आधी चार वर्ष कपडा धुलेला असते काही? तेव्हा तेव्हा चालले तुम्हाला. आम्ही तेव्हा चालले तेव्हा चालले तसं नाही. एक मिनिट थांबा. हे जेव्हा म्हणतात ना हळदीचं क्लस्टर हे हेमंत पाटलांनी आणलं. हेमंत पाटील जेव्हा अडीच वर्ष आमच्याकडे होते उद्धव ठाकरेंनी त्याला महाविकास आघाडीने त्याची मंजुरी दिली आणि तेव्हा जे हळदीचं क्लस्टर चालू झालं. आणि दुसरी एक अजून एक गोष्ट आता याचे म्हणतात की आमचा जो उमेदवार आहे तो भूमिपुत्र आहे शेतकऱ्याचा पुत्र आहे. तुमच्या माईसाठी मागच्या वेळेस पक्षासोबत गद्दारी करून हे माणूस अपक्ष लढलं लोकांकडून सहानुभूती करून पैसे जमा केले आणि वर्गणी जमा केल्या निवडणूक झाली की 30 एकर जमीन घेतली. एक अजून एक प्रश्न आणि यांनी खासदारकीचा एवढा मोठा बोरखेळ लावला. शांता गेली शालू गेली आता कुणाचं नाव आलं बाबूराव. ही शांता आणि शालू कोण आहे यांनी हे सांगा. ऐका ऐका ऐका. शांता गेली काय काय. शांता आणि शालू कोण आहे यांनी सांगा बाबा. हे काय म्हणतात. शांता गेली शांता गेली शालू गेली आता आले बाबूराव. ऐका 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 ऐका. एक मिनिट गडबड गोंधळ करून काय होणार. एक मिनिट एक मिनिट. ओ ओ तात्या आपण आपला उत्साह बोलण्याकरती राखून ठेवू आहे की नाही. सत्ताधारी यांचं ऐका कारण ते तिथं होते तिथं होते मग आता इथं आलेत. सत्ताधारी पक्षाचं म्हणणं असं आहे की देशामध्ये विकास झाला आता महाराष्ट्रामध्ये नॅशनल हायवे झाले म्हणजे ग्रामीण भागातले रस्ते झाले का? ते शेतकऱ्याचे प्रश्न सुटले का? आता सत्ताधाऱ्यांना उत्तर द्या नाही ते गाडी काढा आणि मया रोडवर जा. की मया रस्त्यावर चला टोंगळ्या इतकाले खड्डे त्याच्यात पाण्यानं भरलेले रातच्या पाण्यानं नजर तर आम्हाला सांगा. आता ते म्हणतात की बुवा नॅशनल हायवे झाला तर प्रश्न सुटत नाही. गोरगरिबाचे दवाखान्यात माणसं आणायले त्या गाड्या तुटून चालल्यात वाटाने लेकरं मरालेत आणि हे सत्ताधारी म्हणतात. अहो आता चला साहेब एक लक्षात घ्या. आज आज हायवे रोडची गोष्ट केली जाते 2 रुपये किलोमीटर प्रत्येक गाडी लागतात. जे टोल बंद करा म्हणणार आहेत आज त्या लोकांनी त्यांच्या सोबत घेतलेला आहे. सोबत घेत असताना राज ठाकरेला माझा सवाल आहे पहिले टोल बंद करायला हवा. 2 रुपये किलोमीटर आज घेतला जात आहे. राज ठाकरेला जर तुम्ही घेतला असेल आणि राज ठाकरेला जर महायुतीत जात असतील तर त्यांनी पहिले टोल बंद करून दाखवा आणि नुसतं आमच्याच पैशावर फुकट गप्पा मारायचं काम करू नये. आज हळदीचा प्रोजेक्ट जरी आला असेल तो पहिला महाविकास आघाडीच्या काळामध्ये आलाय. ऍक्च्युली तिथं मॉडेल हे होणार होतं आणि खासदाराचा आजचा जो खासदार आहे आज खरा अर्थाने कोणत्या प्रकारचा जो उमेदवार महायुतीचा जो उमेदवार आहे कोणत्या प्रकारचा त्यांना अनुभव नाही. जिल्हा परिषद लेवलचा आज माणूस आहे. मानव विकास निर्देश अनुसार हिंगोली जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये अति मागास जिल्हा आहे. याच्यामध्ये की शिक्षण आरोग्य आणि बेरोजगारी हा महत्वपूर्ण प्रश्न आहे. सत्ताधारी असो की विरोधक असो पहिलं प्राधान्य शिक्षणाला त्यानंतर बेरोजगारी. आज या शासनाने कुठलीही परीक्षा असो 900 रुपये फीस केलेली आहे जे की अगोदर 450-450 होती आणि त्याचं कर्ज 67 कोटी शासनाकडे महसूल जमा आहे. अजूनही कुठल्याही प्रकारची परीक्षा झाली नाही. निवडणुकीच्या तोंडावर हे परीक्षा करतात. 4-5 हजाराची शिक्षक भरती असो कुठली भरती असो आणि त्यानंतर महाराष्ट्रात 63,000 अनुदानित विनाअनुदानित शिक्षक आहेत त्याला 20% अनुदान आहे. गेली 21 वर्ष झाली नाहीत पण या 3 वर्षांमध्ये शासन नुसतं टप्पा वाढ देतो म्हणतोय पण अजून दिले नाही. राज्याचे विद्यमान शिक्षण मंत्री माननीय दीपक केसरकर साहेब हे आम्ही आझाद मैदानावर 2 महिने उपोषणाला होतो. त्यांनी म्हटलं की लोकसभा निवडणूक झाल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला अनुदान देऊ. सर या ठिकाणी तुम्हाला विनंती आहे की या ठिकाणी जर या शासनाला उमेदवार बदलण्याची वेळ आली तर राज्यातील जनतेने हे शासनच बदललं तर आमच्यावर अनुदान आम्ही कोणाकडे मागायचं. आमच्या शेतकऱ्याविषयी जर बोललं साहेब आज 10 वर्षाखाली सोयाबीनला 4-5 हजार भाव होता 4.5 हजार भाव होता आणि आजचे भाव 4,200-4,300 वरी नाही. आणि हे सरकार अशा घोषणा करतंय की कागदावर तुमच्या कागदा तर रोजच बदलणं लागले आणि या सरकारनं ऐका ऐका ओ गेल्या 2019 निवडणुकीला 2019 निवडणुकीला नुसता पुतळा समुद्रात उभारतो म्हणून घोषणा केली पंतप्रधानानं. अजून त्याच्यावर काही नाही आणि आता जे बळजोग हळदीचा शेतकऱ्यासाठी केला की आघाडी मागून महायुती आली महायुती आली म्हणून रखडल्या गेला. जर युती आघाडीचं सरकार असतं तर आज हे प्रकल्प तयार झाला असता
आणि शाळेवर पहिलं 32% सरकार खर्च करत होतं, सरकार फक्त 6% आणि 8% खर्च करत आहे. तुमच्याकडे सर, सर सत्तेत असलेले सत्तेत असल्यामुळे बोलत नाहीत, विरोधक खाऊन बसल्यामुळे बोलत नाहीत. 1.5 लाख मेट्रिक टन सोयाबीन आयात केली, डीओसी आयात करताना सत्तेतलाही बोलला नाही आणि विरोधकांना विरोधातलाही बोलला नाही. आज शेतकऱ्यांना पीक विमा नाही, दुष्काळी नाही, शेतकऱ्यांच्या मुलाचे लग्न होत नाहीत. शेतकऱ्यांना जर या जिल्ह्यामध्ये अवयव विकण्याची वेळ येत असेल तर लाज वाटली पाहिजे सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना. पण का बोलत नाहीत? सोयाबीनच्या प्रश्नावर बोलायचं नाही, कापसाच्या प्रश्नावर बोलायचं नाही आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या ठिकाणी 50% सोयाबीनवाले शेतकरी आहेत, 50% सोयाबीनवाले, 9% उसावाले, 6% कांद्यावाले शेतकरी आहेत. मात्र 50% वाल्यावर कोणी बोलत नाही. काय ज्या जिल्ह्यामध्ये चाललंय हे सगळ्यात महत्वाचं. मला एक सांगा, ओरडून ओरडून काय होणार? एक मिनिट, उत्तर घ्यायला पाहिजे की नाही? उत्तर येऊ द्या, उत्तर आता. एक एक उडी येतो. नाही 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 नाही, सन्माननीय आता विरोध उभाटा गटानी आम्हाला गद्दार सांगितलं. अरे ज्या बाळासाहेबांनी शिवसेना ज्याच्यासाठी काढली, त्यांनी ज्या दिवशी माझ्या शिवसेनेचं काँग्रेस जर झालं तर मी दुकान बंद करेल म्हणले होते. त्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार या उभाटाने विकले. एक मिनिट, ज्या वेळेस राहुल गांधींनी न्याय यात्रा काढली त्यावेळेस माझ्या तमाम हिंदू बांधव हे शब्द यांनी विकून टाकला फक्त सत्ता मिळवण्यासाठी. आणि हे काय गद्दारीची भाषा करताय? मी काय म्हणतो माऊली, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलू ना, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलू ना. आहे ना, बघतायत शेतकरी, बघतायत आपल्याला शेतकरी, बघतायत होय की नाही? हा बोलायला पाहिजे की नाही? हा बा, शेतकऱ्याच्या नावाने सगळे कलमा करायला ही गोष्ट सत्य आहे तुमची, पण प्रश्न कसा आहे? आपण 1 रुपया विमा भेटला सगळ्या लोकांना विमे काढले, सगळ्या लोकांना विमे काढले, इमे काढल्यानंतर खोटे नोटे पंचनामे केले आणि खोटे नोटे पंचनामे केल्यावर सोयाबीनला भाव भेटाव कसा? लोकांना गरीबाला उपाशी मोर्चा द्यायचंय का? त्यासाठी आयात करावा लागला मला आम्हाला आणि जनतेला उपाशी मोर्चा आले नाही. हे काय बोलतात? सोयाबीनचा धरून बसतात भाऊ. हेमंत भाऊ पाटील यांनी हळदीचं संशोधन केंद्र नसतं आणलं तर 17,000 भाव मिळाला असता का हळदीला? तुम्ही सगळ्यात महत्वाचं तुमच्या एक मिनिट पवन, तुमच्या माध्यमातून मी एकच विचारतो. हे जिल्हा परिषद सदस्य आपले चौतमल साहेब, मागच्या 5 वर्षात प्रत्येक मोठमोठ्या लग्नामध्ये जर खासदार हेमंत पाटील आणि आमदार संतोष बांगर आल्याच्या नंतर त्यांचं पहिलं वाक्य होतं, जिल्ह्याचे नेते आमचे विकास पुरुष माननीय हेमंत पाटील साहेब, माननीय संतोष बांगर साहेब यांचं आगमन होत आहे. ह्या जर व्हिडिओ नसतील साहेब जिंदगीभर हे टक्कल घेऊन फिरतो साहेब. व्हिडिओचं उत्तर द्या तुम्ही. एक मिनिट ऐका, हे जे म्हणतायत की पहिले चोतमल साहेबांनी घोषणा दिल्या पण ते हे विसरले की अगोदर ते महाविकास आघाडीमध्ये होते आणि त्यानंतर हे जे म्हणतात की आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराशी होऊन आम्ही गद्दारी केली म्हणजे त्यांच्या विचाराशी आम्ही चालून उठाव केला. अरे उठाव करायचा होता, तुम्ही सुरतला का पळून गेले? आणि शेतकऱ्याचा प्रश्न जर म्हणले तर आज मला सांगा, आज सोयाबीनचा भाव आहे 4 ते 4,500 रुपये, 10 वर्षाच्या अगोदर तेच भाव आहे. डीएपी 200 रुपयाला होतं, आज 1500 रुपयाला गेले आणि तेच पैसे आम्हाला शेतकऱ्याला आत्महत्या जर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त झाल्या असतील तर याचं एकमेव कारण की हे लोकप्रतिनिधी या लोकांकडे लक्ष नाही, शेतकऱ्याकडे लक्ष. ठीक आहे, ऐका ना, मी पुढला प्रश्न विचारतो. मला विचारायचं ऐका ना, मी तुम्हाला विचारतो. चला, मी तुमची एनर्जी ना या बाबतीत मी तुम्हाला दाद देतो. बॉस तुम्ही उत्तम बोलताय, पण माझा पुढला प्रश्न असा आहे. ठीक आहे, हेमंत पाटील यांनी 5 वर्षात काहीच केलं नाही, पण
राजीव सातव इथून दोन टर्म, स्वर्गीय राजीव सातव इथून दोन टर्म खासदार राहिले, त्यांच्या काळात का प्रश्न एक टर्म राहिले का प्रश्न? जेव्हा स्वर्गीय राजीव सातव खासदार होते तेव्हा त्यांनी सीआरपीएफचा एवढा मोठा इथं कॅम्प आणला, त्यानंतर नासाचा लिगो जे म्हणतात लिगोचा सगळा प्रकल्प हा राजीव सातवांच्या फॉलोअप ने आलेला आहे हे आम्ही बोलत नाही, हे तुम्ही पेपर काढा। मेडिकल कॉलेजची पण जी सर्वे होता हिंगोली जिल्ह्याचा मेडिकल कॉलेज ते पण राजू सातवनी केले। मला असं विचारायचं आहे वारंवार हा आरोप होतो की हिंगोलीचं पाणी नांदेडमध्ये पळवलं जातं, त्यासाठी आजपर्यंत का कोणी काम केलं नाही? काम बरेचसे झालेले आहे, तुम्ही असं म्हणू शकत नाही। सापळी धरणाचा प्रश्न सापळी धरणाचा प्रश्न हिंगोलीचं पाणी नांदेडला पळवलं हाच हेमंत पाटील गद्दार झाला म्हणून अशोक चव्हाणच्या मांडी लावून बसल्याच्या नंतर याच हेमंत पाटलांनी हे पाणी नांदेडकर बोलवण्याचा प्रयत्न केला। इथल्या लोकप्रतिनिधीनं यांच्याकडे लक्ष दिलं नाही आणि हिंगोलीची जी कयादू नदी आहे काया पलट करणारी ही नदी आहे म्हणून हिला आखी आहे काय संत नामदेवाचे जन्मस्थान असलेली ही नदी आहे। आता सत्ताधाऱ्यांनी सांगितलं की मागच्या 5 वर्षात हेमंत भाऊ पाटलांनी भरपूर कामं केले बरोबर आहे, मग हेमंत भाऊ पाटील आणि अब्दुल सत्तार माननीय पालकमंत्री हे डीपीडीसीच्या मीटिंगवर एकमेकाला मायच्या शिवाय देतात हिंगोली जिल्ह्यात बंधाऱ्याचा प्रश्न आमच्या नदीवर बंधारे कारण आपण जर भविष्याचा विचार केला तर आमची पाण्याची पातळी वाढणं गरजेचं आहे तर हिंगोली जिल्ह्यात बंधारे फार आवश्यक आहे ह्याच्यामुळे 2-3 किलोमीटरला तरी का होईना पण सगळ्यांना फायदा होईल शेतीचं उत्पन्न वाढेल रोज 2 वेळेस बाजूच्या वाशिम जिल्ह्यात नळ येतात इथे न त्याच्यामुळे फायदा होईल। मी आता वेळ देतोय शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना मला आपल्याकडे यायचं मी आपल्याकडे पण येणार सिंचन प्रक्रिया मुद्द्याला घेऊन तुमची बाजू जाणून घेतो। दादा मला तुम्हाला विचारायचंय रोजगार या विषयावरती बोलणं झालं ज्यावरती फक्त आरोप प्रत्यारोप आपण बघतोय पण सिंचन प्रक्रिया हा वर्षानुवर्ष भिजत घोंगड्यासारखा प्रश्न आहे तो अजूनही हिंगोली मतदान क्षेत्रामध्ये किंवा लोकसभा मतदान क्षेत्रामध्ये का सुटला नाही? अगदी बरोबर आहे त्याच्यावर मी बोलणारच आहे परंतु आता आमच्या सत्ताधारी भावाने सांगितलं पीक विमा आणि सोयाबीनचे भाव हे आयात निर्यात धोरणावर ठरतात आणि पीक विम्याचं गणित वेगळं आहे जरी शेतकऱ्यांनी 1 रुपया भरला असेल परंतु शेतकऱ्याच्या वतीनं सरकार 1799 रुपये भरते म्हणजे हा महाघोटाळा आहे। आज 514,000 शेतकऱ्यांनी हिंगोली जिल्ह्यामध्ये पीक विमा काढला आणि परतावा रक्कम 1,55,000 शेतकऱ्यांना द्यायचे म्हणजे करोडो रुपये तुम्ही आमच्या शेतकऱ्याच्या नावावर सरकारकडनं वसूल करायचे आणि शेतकऱ्यांना तुम्ही 1,00,000 रुपयात द्यायचे ही फसवीगिरी आहे। आज सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही कांद्यावर निर्यात बंदी आहे आज या ठिकाणी 83% मुलं सिंचन प्रश्न सगळ्यात महत्वाचं जमिनी गेल्या आमच्या हिंगोली जिल्ह्याच्या आणि पाणी गेलं नांदेडला। आज आमच्या उशाला धरण आहे परंतु कोरडं घशाला आहे आज त्याचं महत्वाचं कारण म्हणजे आमच्यावर जे लादलेले खासदार आहेत ते पूर्ण नांदेडचे आहेत आणि त्यांनी आमच्या जिल्ह्याच्या जमिनीतलं पाणी हे नांदेडला पळवण्याचं काम केलं आणि त्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्याचाच एक परिणाम म्हणजे मागच्या 8 महिन्यामध्ये जवळपास 45 शेतकऱ्यांनी या ठिकाणी आमच्या आत्महत्या केल्या त्याच्या शेतामध्ये पाणी नाही त्याच्या शेतामध्ये जर पाणी असं त्याचं उत्पन्न वाढलं असतं तर त्याच्या डोक्यामध्ये आत्महत्याचा प्रकार आला नसता परंतु सत्ताधारी त्याच्यावर बोलणार नाहीत विरोध त्याच्याकडे लक्ष देणार नाही। किती धरणं आहेत इथे धरणं जवळपास 3 धरणं आहेत एक इसापूरला धरण आहे एक आमच्या येलदरीला धरण आहे एक सिद्धेश्वरला धरण आहे परंतु थेंबभर पाणी या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मिळत नाही त्याचं महत्वाचं कारण म्हणजे लोकप्रतिनिधी आहेत कारण हे लोकप्रतिनिधी सभागृहामध्ये आम्ही आमच्या प्रश्नावर बोलण्यासाठी पाठवतो। कायम हिंगोली जिल्ह्याचं दुर्दैव राहिलंय की इथे स्थानिक उमेदवार दिला जात नाही अशी कायम दुर्दैव आहे आणि तो कायम नांदेडमधला असतो। हा दादा हिंगोली जिल्ह्याचं दुर्दैव आहे की इथं स्थानिक उमेदवार दिला जात नाही म्हणजे आमचे प्रश्न दुसऱ्या जिल्ह्यातल्या लोकांना कसे कळतील? अरे आम्हाला उमेदवार जर द्यायचा असेल तर स्थानिकचा द्या आम्ही त्याला निवडून देऊ पण स्थानिकचा उमेदवार कधीही जिल्ह्यामध्ये दिला जात नाही काय अडचण यांना कळत नाही जिल्हा आमचा उमेदवार 3रा सिंचनाचा प्रश्न का सुटला नाही? मला सांगा आमच्या मित्रांनी आता सांगितलं की नाण्याच्या 2 बाजू असतात त्याप्रमाणे एपी टीम आणि बी टीम दोन्ही बाजू या नाण्याच्या आहेत आणि या दोन्ही पार्ट्या ज्या आहेत एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत परभणीमध्ये आहेत वाशिममध्ये आहेत हिंगोलीमध्ये आहेत आणि आतापर्यंत हिंगोली जर कुठला खासदार आला असेल तो नांदेडचा आला आहे त्यामुळे पाणी सुद्धा नांदेडकडेच भरते याचा विचार पहिला केला पाहिजे। शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रात करणाऱ्याच्यावर कोणी आवाज उठवला नाही शेतीमालावर कोणी आवाज उठवला नाही याचा हिसाब 125 कोटी रुपयांनी खर्चलेत
त्याचं काय केलं हे त्यांना उत्तर दिलं पाहिजे, शासनाने उत्तर दिलं पाहिजे. अशा लोकप्रतिनिधीला तुम्ही काय विचारणार आहे? लोकप्रतिनिधी शेळ्यावाल्या पुराकडे राजीनामा देतात. मराठा आरक्षणच्या संदर्भात जर बोललं तर शेळ्यावाल्या माणसाकडे ते राजीनामा देतात. शेळ्यावाल्या पुराकडे राजीनामा देत असतो का यार? लोकप्रतिनिधीला समजलं पाहिजे. हे शेळ्यावाले राजीनामा घेऊन दिले जातील का? दिले जातील का? हो प्रश्न त्यांनी सांगितला पाहिजे. आता सगळ्यांनी याच्यावर बोललं पाहिजे. नाण्याच्या दोन बाजू म्हणताना त्याप्रमाणे दोन पाट्यात एक बाजू, एका नाण्याच्या दोन पाट्या आहेत ह्या. त्यामुळे त्याला कोणाला वेगळं सांगायचं काही काम नाही. आपण सांगत सर तुम्हाला एक हातगावचा एक विकास सांगतो. तुम्हाला या दोन वर्षात कमीत कमीत बाबूराव कदम साहेबांना 2000 कोटी रुपये आणलेले आहेत. ती विकास बघा. आणि हे चालू उमेदवार आहे का? चालू उमेदवार त्यांना 5 वर्षात त्यांना 500 करोड रुपये सुद्धा आणले नाहीत. लक्षात घ्या त्याची अशी. आता पाणी सिंचनाचा प्रश्न केला. माहितीचा अभाव, माहित नसते विरोध करायचा म्हणून विरोध करायचा. जो नांदेडला पाणी गेला म्हणते आमचा ढाण्यावा कार्यसम्राट आमदार साहेबांनी तो पाणी रोखला आणि सांगितलं सिंचनाचा प्रश्न. अरे आमच्या हेमंत पाटील खासदार साहेबांनी 1500 कोटी रुपयाचे पाटबंधारे आणले. या जगात 1 रुपयात कोणी विमा दिला? या आमच्या महाराष्ट्र गौरवांनी 1 रुपयामध्ये विमा दिला. सर तुम्ही एक मिनिट तुम्ही माननीय राजू भाऊ सातव यांचा उल्लेख केला. आज 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 जिल्ह्यामध्ये त्यांची उणीव सगळ्या पक्षाच्या लोकांना भासत आहे. आम्हाला गर्व होता राजू सातव जरी काँग्रेसचे असतील परंतु राजू सातव सारखा माणूस या देशामध्ये हिंगोलीचं नाव करणारा होता. त्यांचा आजही आम्हाला अभिमान आहे. आणि आज जर राजू भाऊ असते आज जे एकनाथ भाईंनी शेतकऱ्याच्या पुत्राला तिकीट देऊन आज राजू भाऊने सुद्धा मदत केली असती. मला काय म्हणायचं? ऐका ना माझा प्रश्न मी विचारतो. मला एक सांगा. मी तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय आनंद आहे. तुम्ही तुमची बाजू मांडताय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ते देखील आनंद आहे. पण मला सांगा दोन अशी ठोस कामं, रोजगाराचा विषय अजून का सुटू शकला नाही इथे? का या जिल्ह्यावरती ना उद्योग क्षेत्राचा ठपका लागला? कोण याला कारणीभूत? तुम्हीच सभागृहात विरोधी बाकावरती बसून अधिवेशनात बोलत होतात की नाही? मग आता दादा मांडी लावून येत, मग आता का बोलत नाही? सांगतो एक लक्षात घ्या सर. तुम्ही बघितला मधात 2 वर्ष कोरोनाचा काळाने हे काय कारण असू शकत सर देशाची आर्थिक स्थिती पूर्ण खराब झाली होती सर. तुम्ही हे मान्य करावंच लागल. आणि आज त्या आर्थिक परिस्थितीमुळे पूर्ण कॉलॅप्स झालं होतं बजेट. आज तरी मी त्याच्यापूर्वी उद्योग होते इथं काय? ऐका एक मिनिट. उद्योग साहेब इतर ज्या ठिकाणी उद्योग चालू झालेले आहेत या ठिकाणी तुम्हाला सांगतो एक मिनिट आज पण सांगतो येणाऱ्या काळात आमदार संतोष बांगर यांचे जोरदार प्रयत्न MIDC साठी डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न आहेत या ठिकाणी साहेब. आणि या ठिकाणी आज ते सगळ्यांना शब्द देत आहेत की या बाबूरावजी ज्यावेळेस खासदार होतील आणि केंद्रात जातील त्यावेळेस संतोष बांगर आणि बाबूराव पाटील आहेत केंद्रातून बिझनेस आणले. ठीक आहे येतो. मला या काकांकडे यायचंय. त्यांना किती वेळेचं बोलायचंय? मला तुम्हाला प्रश्न विचारायचं. बघा, शेतकरी, रोजगार, शेतमालावरती प्रक्रिया उद्योग करण्याच्या बाबतीत जे उद्योग आणायचे त्याकडे दुर्लक्ष या मुद्द्याला घेऊन सगळी चर्चा फिरते कारण हे प्रश्न सुटलेलेच नाही. बरं, ठीक आहे, तुम्ही काँग्रेसचे पदाधिकारी आहेत मान्य मला, पण हे पद एक वेळ बाजूला ठेवा आणि इथले नागरिक म्हणून बोला. मला सांगा उद्योगाची समस्या म्हणजे MIDC समस्या ही आजची की पूर्वीची? पहिल्यापासून कोण याला जबाबदार आहे? कोण याला जबाबदार? सगळे राजकारण जबाबदार आहे. म्हणजे इव्हन आतापर्यंत जे जे खासदार इथं निवडून आले ते सगळे जबाबदार आहे. का हा प्रश्न सुटला नाही? वरी ते उचलतच नाही ना. इथे आमदार एकदा खासदार आली सभागृहामध्ये बोलणारा खासदार मया TV वर कवच पाहिला नाही. फक्त सूर्यकांताबाई पाटील आणि राजू सातव हे दोनच सभागृहामध्ये बोलणारे होते. एकही खासदारांना प्रश्न उपस्थित केलेला नाही. आम्ही म्हणत नाही की तुम्ही विकास केला नाही म्हणून. शासनाचे आमदार साहेबांना आलो ना मी तुमच्याकडे. आता यांना बोलू द्या. सिंचनाचा सगळ्यात महत्वाचा विषय या जिल्ह्याचा आहे. आतापर्यंत आम्ही म्हणत होतो जुन्या लोकांनी पाणी नेऊ द्याला, परंतु आज रोजी बघा कळमनुरीमधून पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली आज इसापूर धरणामधून पूर्ण नांदेड जिल्ह्याला पिण्याचं पाणी नेलं जात आहे. पण माझ्या या कळमनुरी तळ्यामध्ये मालटप्यामध्ये एका विहिरीला पाणी लागत नाही, परंतु पाणी इकडे न आणता पूर्ण नांदेड जिल्ह्याला पिण्याच्या नावावर 20% पाणी पुरवठा या वर्षी काम योजना चालू झाल्या. असे मोठमोठ्या पाणी नेऊन यवतमाळ पर्यंत तिकडे पाणी नांदेड जिल्ह्यामध्ये घेऊन जात आहेत. दुसरी गोष्ट,
हेमंत गोडे साहेब दोन साखर कारखाने तिकडे विकत घेतले कोणा नांदेड जिल्ह्यात पाणी अडवायलेत हिंगोलीच्या बॉर्डरवर आणि नेत आहेत तिकडे नांदेड जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचं काम सिंचनाचं यांचं हे केलेलं आहे. तिसरी गोष्ट आज आपला डावा कालवा करून इथल्या डायरेक्ट पाणी म्हणले काय टँकर न जोडायचंय आणि लातूरला पाणी न्यायचंय. आज आमचं इसापूर धरणाचं पाणी याचं पाणी कॅनल करून लातूरला प्रोजेक्ट करतायत तरी कोणते पदाधिकारी जे आहेत की हे सगळं दुर्लक्ष करत आहेत. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. एकच मिशन जुनी पेन्शन. सर यामध्ये आता बघा 1 नोव्हेंबर 2005 नंतर जे काही कर्मचारी लागलेले आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांना शासनाने जी काही जुनी पेन्शन हक्काची होती ती पेन्शन नाकारलेली आहे. आणि प्रश्न महत्वाचा आहे की शासनाने जी काही जुनी पेन्शन आहे असा गाजर दाखवलं की तुम्हाला आम्ही जुनी पेन्शन देऊ, परंतु कुठलाही शासनाने तसा ठोस जीआर काढलेला नाही. जो जीआर काढलेला आहे तो जीआर आहे की शेवटच्या पगाराच्या 50% रक्कम आम्ही तुम्हाला पेन्शन म्हणून देऊ, परंतु त्याच्यामध्ये गाजर दाखवण्याचं काम केलेलं आहे. एक लक्षात घ्या की आज जे काही आम्हाला शासन जी आहे जी एकच मिशन म्हणजे जुनी पेन्शन जी आहे ती जुनी पेन्शन सर्व कर्मचाऱ्यांना लागू करावी अशी आमची एकच मागणी. ठीक आहे काका सर. आता तुम्ही एक प्रश्न विचारला त्या माणसाने काँग्रेसचे तुम्ही कार्यकर्ते म्हणून तुम्ही म्हणले की बाबा पहिली इथं अडचण आहे का आता अडचण आहे ते माणूस म्हणला बाबा पहिलीच अडचण आहे. अहो पहिलं आता आमच्या आम्ही लेख शिकलोच नाही. आता आमची लेकरं जर नाही शिकवायची म्हणजे या सरकारने नोकर क्यात बंद करायले म्हणजे आता हे काय होणार इथं पुढे चालू. एक तर शिक्षणावरचा खर्च कमी केला उद्या नोकर क्या बंद म्हणायला हे आणि नोकर क्या बंद करून हा ह्या देश हा देश 400-500 म्हणायला आलं 372 च्या पुढे आकडा सरकार बहुमत होतं पण 400 च्या पुढे निघाल ते शिकायचं या पंतप्रधानाला. सर सर्वात महत्वाचा महाराष्ट्रात मुद्दा म्हणलं तर मराठा आरक्षणाचा आहे. या मराठा समाजानं सर्व मोर्चे काढून बघितले, मूक मोर्चे काढले, ठोक मोर्चे काढले, उपोषण केले, 150-150 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या तरीही या सरकारनं आम्हाला आमच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत. या काळामध्ये आज पोलीस भरतीची नोकरी 10% आरक्षण म्हणून दिलेलं आहे त्यामध्ये ते 10% आरक्षणही घेता म्हणा आणि ईडब्ल्यूसही घेता म्हणा. या एवढी विद्यार्थ्यांची अशी संभ्रम निर्माण झाली की फॉर्म कशातून भरायचा कोण याला जबाबदार सरकार जबाबदार आणि आमची जे मागणी आहे आम्हाला कोणतंच सरकार म्हणजे काँग्रेस असो का राष्ट्रवादी असो का सेना असो आम्हाला याच्याशी काही घेण्यात येणार. आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे. विकास दुसरा भाग राहिला, रस्ते दुसरे भाग राहिले, पण इथं खायला किंवा नोकऱ्या लागण झाल्या शिकून जर तर विकास काय करता. नोकरी महत्वाची आहे. मराठवाड्याची सुरुवात आणि आरक्षणाचा प्रश्न अपसूक आलेला आहे. मला असं वाटतं यापुढे तो चर्चेत वारंवार येणार आहे. मला असं म्हणायचं आहे की आम्ही कोणत्या मुद्द्यावर यांना मतदान केलं पाहिजे. आज सोयाबीन कापसाचा प्रश्न आहे, कांदा निर्यातीचा प्रश्न आहे, आज पीक विम्याचा प्रश्न आहे, दुष्काळ अनुदानाचा प्रश्न आहे, आज अंगणवाडी सेविका प्रश्न आहे, आज मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, आज धनगर आरक्षणाचा प्रश्न आहे, आज मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न आहे, आज शिक्षक जुनी पेन्शनचा योजना आहे, आज अत्याचाराचा प्रश्न आहे, प्रश्नबालाचा प्रश्न आहे, आज शेतकऱ्यांचा लाठीचारचा प्रश्न आहे, आंदोलकावर लाठीचार होतात, या ठिकाणी वारकऱ्यावर लाठीचार होतात. आम्ही यांच्याकडे कुठला मुद्दा घेऊन यांना मतदान केलं पाहिजे असा गावगाड्यातल्या शेतकऱ्यांना तो प्रश्न आहे. नेमकं यांनी आम्हाला उत्तर दिलं पाहिजे. ठीक. सोयाबीन आणि कापसाला भाव नसल्यामुळं आजची परिस्थिती अशी झालेली आहे की गावागावामध्ये शेतकऱ्यांच्या मुलाची लग्न होत नाहीत. 150-150 मुलं प्रत्येक गावामध्ये आहेत. बापरे. शेतीला शेतमालाला भाव नसल्यामुळं पीक विमा दुष्काळ नसल्यामुळं ही सगळी परिस्थिती उद्भवलेली आहे. म्हणून आम्ही मतदान करायचं कसं हे सगळ्यात मोठा प्रश्न. अजून या ठिकाणी एक खरबी म्हणून बंधारा होणार आहे आणि त्याचं पण पाणी नांदेडला जाणार आहे. तर दोन्ही पार्ट्यांनी सांगावं की कोण अडवणार आहे ते पाणी नांदेडला. कुठला कुठला प्रश्न? खरबी बंधारा तयार होतोय त्याचं पाणी कोण अडवणार तुमच्यापैकी असा प्रश्न. हा नांदेडला नेण्यात येणार आहे याबद्दल कोण बोलणार मी. हा तुमच्याकडे येतो. तो प्रश्न जो होता तो माननीय आमदार साहेबांनी तो विषय तिथं स्टॉप केलेला आहे आणि त्या ठिकाणी ते स्थगित करण्याचा जीआर सुद्धा लवकरच त्यांच्याकडे पर्सनल पाठवून देऊ आपण. आणि एक साहेब अजून एक मिनिट शेतकऱ्याचे आजच्या सर आजच्या पूर्ण तुमच्या कार्यक्रमात शेतकऱ्याचा विषय निघाला म्हणून सांगतो. आज देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांनी दर वर्षाला शेतकऱ्याच्या खात्याला साहेब 6,000 रुपये डायरेक्ट खात्यात देतात. आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांनी सुद्धा महाराष्ट्राच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात 6,000 रुपये आज
जमा होत आहे. मला सांगा साहेब, जर यांना शेतकऱ्याविषयी चिंता नसती तर एवढा खटाटोप आज कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब प्रत्येक महिन्यामध्ये तुम्ही कॅबिनेट नेते तुमच्या क्षेत्रातल्या शेतकऱ्यांबद्दल बोला तो मागासलेला. सर सर, उबाटाचा उमेदवार 2014 ला निवडून आला होता, तर त्यांनी त्या पंचवार्षिक मध्ये सरकारमध्ये असताना काय काम केले एवढं सांगा म्हणा त्यांना. तो प्रश्न आला, त्याबद्दल चर्चा झाली. येतो तुमच्याकडे. या ठिकाणी हे म्हणतात धनंजय मुंडे कृषी मंत्री येतं, त्यानंतर याचे उपमुख्यमंत्री ऊर्जा मंत्री येतं. आज हिंगोलीला शेतकऱ्यांना 2400 लाईट मिळत नाही, याचं कारण काय सांगा म्हणा त्यांना. शेतकऱ्यांना मला एक सांगा, हे जे म्हणतात एवढा विकास झाला, एक सत्ताधारी आमदाराच्या विरोधात कलेक्टरच्या ऑफिसमध्ये मिटिंगला उपोषणाला बसते आणि पुन्हा त्याच्या विरुद्ध मोर्चा काढून डीपीडीसी सारख्या महत्वाच्या मिटिंग मध्ये माय बहिणीवर पालकमंत्री आणि खासदार माय बहिणीवर शिविकार करतात. या हेमंत पाटलाचं तिकीट कापलं ही त्याची सगळ्यात मोठी पावती आहे. विरोधक सत्ताधारी म्हणतात की आम्हाला महाविकास आघाडीच्या का सत्ताधारी मला काय म्हणायचं ऐका ना. मी एक सांगू का हे बघा, ऐका ना दादा, जय श्रीराम मी पण म्हणेल. कारण ऐका, पण ज्या रामाने कल्याणकारी राज्याची भूमिका मांडली, जी संकल्पना मांडली, त्याबद्दल आपण चर्चा करतोय. म्हणून मला असं वाटतं वेळ देऊ द्या. देशात 45 कोटी जनता आज दारिद्र रेषेखाली आहे आणि 16 लाख कोटीचा याद आज उद्योगपतींना कर्ज वाटप केलेलं आहे एवढा, आणि शेतकऱ्यांचा कर्ज माफ होत नाही अजूनही, पीक विमा मिळत नाही, हिंगोली जिल्ह्यात स्टेडियम नाही. होत करून खेळाडूंना विकासाचा एकही मुद्दा नाही. शांता गेली, शालू गेली अशी हिंगोलीची चेष्टा या लोक मांडत आहेत. यांच्याकडे विकासाचा एकही मुद्दा नाही, हिंगोलीची चेष्टा मांडली या लोकांना. सुशिक्षित उमेदवार एकही राहिलेला नाही, सगळी शांता गेली, शालू गेली, याच्या पलीकडे काहीच राहिलेलं नाही. आमच्याकडे नागेश पाटील आष्टीकर, आता इंडिया आघाडीला का मध्य, मी हे सांगण्यासाठी सांगतोय, आमचा जो काँग्रेसचा मॅनिफेस्टो आहे याच्यात युवकांना रोजगार, महिलांना 1 लाख प्रतिवर्ष, त्यानंतर शिक्षकांना जुनी पेन्शन, त्यानंतर तुमच्या प्रत्येक ग्रामपंचायतला नवीन पदक. अल्लक्षात थोडक्यात शेवटचा वेळ संपला, मायकडी वेळ संपला. हे काय म्हणतात, शांता गेली, शालू गेली, आला बाबूराव, काय नेमकं? आता उबाटाकडे कॅन्डिडेटच नव्हता, जो चौथ्या नंबरला मागच्या विधानसभेला असलेला माणूस आणून लावला. अरे यांनी या सोनिया गांधी पुढे स्वतःला गहाण ठेवलं, ज्या बाळासाहेबांनी आपले विचार जला मनात पेरले होते. प्रत्येक भाषणात माझे शांता गेली, शालू आली म्हणालेत का? काय करते, हातगावला जाऊन बघा म्हणा. त्या 2 वर्षात शेतकरी प्रमुख म्हणून मला बोलू द्या, कारण हे आतापर्यंत म्हणू लागले की वा याला भाव नाही, त्याला भाव नाही. आज हरभऱ्याला 5500 भाव आहे, हळदीला 17000 भाव आहे, तुरीला 10000 भाव आहे, एकट्या सोयाबीनला भाव नसला मग काय झालं? खोटे पंचनामे केले या लोकांनी. हे काय का वावरा, एकच माणूस आणता वावर, तेच माणसं बदलले. शेवटचा समप थोडक्यात 20 सेकंद. दादानं सांगितलं सोयाबीनला भाव, आज 50% सोयाबीन उत्पादक शेतकरी महाराष्ट्रामध्ये, 20% कापूस उत्पादक शेतकरी महाराष्ट्रामध्ये. जर एवढा जर दोघांची युती केली तर 70% शेतकरी आहेत, आणि त्यांना जर न्याय मिळत नसतील तर चालायचं कसं? आणि आता दादानं सांगितलं 6000 रुपये आम्हाला देतात. आम्ही स्वाभिमानी शेतकरी आहोत, आम्ही भीक मागत नाहीत. गुलाम माणसं भीक मागतात, स्वाभिमानी शेतकरी हक्क मागतात. आमच्या सोयाबीनला 10000 रुपये भाव द्या, आमच्या कापसाला 12000 रुपये भाव द्या. बघा, हे यांचे प्रत्यारोप करतच असतात, परंतु विकासाच्या मुद्द्यावर जो खासदार इथे काम करेल, आम्ही संपूर्ण मराठवाड्यात विद्यार्थी कृती समितीचं काम करतो. बेरोजगारी वाढलेली, आज महाराष्ट्र 83% बेरोजगार आहे, युवक बेरोजगार आहे. आणि तुम्ही बघितलं असाल, मागच्या 2 महिन्यापूर्वी सप्टेंबर महिन्यामध्ये खासगीकरणाचा एक GR काढला होता. त्या जो खासगीकरणाचा आणि तो GR, आम्ही ज्यावेळेचा अजित पवारचं स्टेटमेंट होतं की एका शासकीय नोकरदाराच्या पगारीमध्ये 3 कंत्राटी कर्मचारी काम करतात. तर या मेन जे मूळ माझा जो प्रश्न आहे की कोणताही खासदार असो ते विकासाच्या प्रश्नावर कधीच कोणत्या. ठीक, आता यांचा नारा आला की शांता गेली, शालू गेली.
आता कोणाचं नाव, आता आला गोविंदराव, आता आला गोविंदराव हे नारा राहू द्या म्हणा, बाकीचा हिंगोलीचा आहे गोविंदराव। ठीक आहे, अस्वस्थ करणारी ही सगळी परिस्थिती, अनेक प्रश्न इथे उपस्थित झाले पण केवळ वादविवाद चर्चा या ठिकाणी होऊ शकली नाही। मुद्दा हाच आहे की जर आपण इथे प्रतिनिधी म्हणून निवडून येतो तर आपलं दायित्व आहे की इथल्या समस्या सोडवल्या गेल्या पाहिजे, ज्या वर्षानुवर्ष हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत सोडवल्या गेलेल्या नाही। शेतकरी पुन्हा एकदा वाऱ्यावर आहे, सर्वसामान्य माणूस पुन्हा एकदा बेरोजगारी या विषयाला घेऊन चक्रात अडकलेला, कधी सुटणार आहे प्रश्न? हाच प्रश्न मराठवाड्याची ही सुरुवात करत असताना आज आपण सगळ्यांना विचारतो। आज इथेच थांबूया आणि पुन्हा एकदा भेटूयात पुढल्या मतदारसंघात मूळ महाराष्ट्राचा जाणून घेण्याकरता।